सांगलीच्या म्हैसाळमधील 9 जणांची आत्महत्या नसून खूनच, गुप्तधनाच्या कारणातून दोघांनी केली हत्या। दोघांना सांगली पोलिसांनी केली अटक। सांगलीच्या म्हैसाळमधील आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे। या प्रकरणी पोलीस तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे। या 9 जणांची आत्महत्या नसून हत्याकांडच असल्याचे उघडकीस आले आहे। यामध्ये गुप्तधनाच्या कारणानेच हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। या प्रकरणी एका मंत्रिकासह एकास पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली। बटन बंद केली ना तर फॅन बंद होईल, ठीक आहे? सुरू। हां, नमस्कार। 20 तारखेला सांगली जिल्ह्यामध्ये म्हैसाळ गावामध्ये काही मृतदेह आहेत अशी बातमी मिळाली होती। त्या अनुषंगाने मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये 25 लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या घटनेची चौकशी केली असता याच्यामध्ये काही नवीन एव्हिडन्सेस पुढे आलेले आहेत आणि त्या नवीन एव्हिडन्सेसप्रमाणे 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। आणि याच्यामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की 2 आरोपींनी या लोकांना काहीतरी विषारी वस्तू जेवणात आणि असं काहीतरी खाऊ घातलेलं आहे किंवा प्यायला दिलेलं आहे आणि त्यामुळे हे या हत्या झालेल्या आहेत। या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि उद्या माननीय न्यायालयासमोर या दोघी आरोपींना प्रोड्यूस करण्यात येणार आहे।